सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी प्राध्यापक डॉक्टर अमल गायकवाड व्हिडिओ क्रमांक 3 माध्यमातून आपल्या समोर राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना याविषयी आपल्याशी मी बोलत आहे। या संकल्पनेवर मी चर्चा करत आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण ज्यावेळेस आपण पाहतो त्या प्रकरणामध्ये जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांबद्दल आपण माहिती करून घेतो आहोत। त्याचप्रमाणे जे घटक आहेत त्या घटकांचं विश्लेषण देखील आपण त्या ठिकाणी पाहत आहोत। म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना सविस्तर स्पष्ट करा। राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आपण जाणून घेतलेली आहे। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ही माहीत करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला आज या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये अभ्यासायच्या आहेत। सुरुवातीलाच आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ आपण त्या ठिकाणी या अगोदर पाहिलेला आहे। तरी सुद्धा ढोबळ्या अर्थाने आपण या ठिकाणी व्याख्या किंवा अर्थ समजावून घेणार आहोत। एका ठराविक कालावधीत देशातील सर्व क्षेत्रात मिळून असे नवीन किती उत्पादन झाले आहे हे मोजले असता त्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। वस्तू व सेवांचे उत्पादन हे पैशात मोजले जाते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। आणि मग ज्या वस्तू आणि सेवांची पैशात मोजदाद होते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते। आता ही राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आणि अर्थ आपण सुरुवातीला बघितलेले आहेत। प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय क्षेत्र अर्थव्यवस्थेत नवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात। आपण दिलेल्या कालावधीत अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील एकूण नवीन उत्पादनाची गणना आपण करतो आणि त्यात भर घालतो, यास आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो। त्यामुळे पैशात अशा उत्पन्नाचे मूल्य व्यक्त करून एकूण उत्पन्न हे शोधावे लागते। ही व्याख्या किंवा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। पण आपल्याला आज एक नवीन घटक या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना। आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना पाहत असताना आपण या संकल्पना सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पहिल्यांदा स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे, ज्याला GDP आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत। त्याचप्रमाणे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असेल, स्थूल देशांतर्गत उत्पादन असेल, दरडोई उत्पन्न असेल, वैयक्तिक उत्पन्न असेल, वैशक्य उत्पन्न असेल, या ठिकाणी जो काही चार्ट दाखवलेला आहे या चार्टच्या माध्यमातून आपण ह्या PPT मध्ये या संकल्पना या ठिकाणी पाहत आहोत। या एकूण ज्या 6 संकल्पना आहेत या संकल्पना आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत। आता सुरुवातीलाच आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासायची आहे। त्याला इंग्रजीमध्ये ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत। आणि ही संकल्पना त्या ठिकाणी पाहत असताना त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी माहीत करून घ्यायची आहे, त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला सकल राष्ट्रीय उत्पादन असे देखील म्हणतात। त्याचप्रमाणे याची व्याख्या या ठिकाणी करत असताना स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशातील नागरिकांनी देशात सर्व क्षेत्रातून उत्पादित केलेल्या देशात व देशाबाहेर तयार केलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन बाजार किमतीनुसार मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय। आता ही जरी थोडीशी अवघड त्या ठिकाणी व्याख्या वाटली तरी एक सोप्या पद्धतीने एक व्याख्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची आपण पाहणार आहोत। विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावाने येणारे मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय। याचा अर्थ देशात दरवर्षी उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे जे बाजारभावानुसार प्रचलित किमतीनुसार अप्रत्यक्ष करांच्या उत्पादन खर्चासह मोजलेले एकूण उत्पादन मूल्य होय। या ठिकाणी आपण सूत्र पाहत आहोत इंग्रजीमधनं की GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन इज इक्वल टू C+I+G+(X-M) +
मैनस पी इन ब्रैकेट कंप्लीट। आता जी एन पी मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो हे आपण या पीपीटीच्या माध्यमातून पाहतो आहोत। आपल्याला काही संदर्भ पुस्तक आहेत, त्या संदर्भ पुस्तकामधून किंवा क्रमिक पुस्तकामधून देखील या संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत। सी म्हणजे उपभोग्य वस्तू व सेवा खर्च असेल, आय म्हणजे खाजगी गुंतवणूक खर्च असेल, जी म्हणजे सरकारी खर्च आपण या ठिकाणी पाहतो आहोत, ऑन इन ब्रॅकेट एक्स मायनस एम म्हणजे निव्वळ निर्यात मूल्य किंवा निर्यात मूल्य वजा आयात मूल्य। त्याचप्रमाणे ऑन इन ब्रॅकेट आर मायनस पी, यामध्ये आर मध्ये एनी असतं, आर म्हणजे एनी असतं, तर पी म्हणजे निव्वळ देणी देय, निव्वळ देणी निव्वळ एनी असं आपण या ठिकाणी पाहतो आहोत। तर सविस्तरपणे थोडीशी संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत। स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना महत्वाची असते, कारण या संकल्पनेवरून देशाची अर्थव्यवस्था कशी कार्य करीत आहे हे समजते। स्थूल राष्ट्रीय उत्पादनात अर्थव्यवस्थेतील एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश केला जातो। स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजताना त्यांचे दुहेरी मापन होणार नाही याची काळजी घेतली जाते। त्यासाठी फक्त अंतिम वस्तूंचाच समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो। तसेच मूल्यवर्धित पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजले जाते। मूल्यवर्धित पद्धतीनुसार वस्तूंच्या मूल्यात किंवा किमतीत झालेली वाढ मोजली जाते। समजा एखादी वस्तू 4 टप्प्यातून उत्पादित होते तर प्रत्येक टप्प्यात त्या वस्तूच्या मूल्यात किती वाढ झाली आहे हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मोजले जाते। थोडीशी सविस्तर संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, आणि ही संकल्पना पाहत असताना काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो आहोत की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावाने कसे मोजले जाते। आता एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे स्थिर किमतीनुसार किंवा चालू किमतीनुसार काढलेले मूल्य होय, त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावाने काढणं असं म्हणतात। सूत्र, देशात स्थूल देशांतर्गत बाजार भावाने काढलेले उत्पन्न अधिक निव्वळ परदेशातून मिळालेले उत्पन्न बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावानुसार काढणे याला म्हणतो। आता इथं काय आयटी म्हणजे अप्रत्यक्ष कर, ज्याला इन्कम टॅक्स आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत किंवा इनडायरेक्ट टॅक्स आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, तर यस म्हणजे अनुदान, ज्याला सबसिडी आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, म्हणजे कंसामध्ये अप्रत्यक्ष कर उत्पन्न अधिक मिळवले जाते तर यस म्हणजे अनुदान वजा केले जाते। या ठिकाणी एक सूत्र आपण या ठिकाणी पाहतो आहोत, जी एन पी म्हणजे सी अधिक आय प्लस जी अधिक ऑन इन ब्रॅकेट एक्स मायनस एम इन ब्रॅकेट कम्प्लीट प्लस ऑन इन ब्रॅकेट आर मायनस पी इन ब्रॅकेट कम्प्लीट प्लस आय टी वजा एस। म्हणजे या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावाने काढण्याची ही पद्धत आपण त्या ठिकाणी पाहत आहोत। दुसरी एक पद्धत आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न घटक खर्चानुसार काढलेली एक पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एका वित्तीय वर्षामध्ये देशातील भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांना त्यांच्या कार्याबद्दल किंवा सेवेबद्दल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या आर्थिक मोबदल्याचे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय, ही या ठिकाणी एक पद्धत पाहतो आहोत। मग स्थूल राष्ट्रीय उत्पन्न घटक खर्चानुसार इज इक्वल टू बाजार भावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा अप्रत्यक्ष कर अधिक अनुदान या ठिकाणी पाहत आहोत। त्यानंतर पुढची एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो। परीक्षेसाठी 1-2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह द फुल फॉर्म जी डी पी एन एन पी, मग आपल्याला लिहिता आला पाहिजे जी डी पी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत। त्याचप्रमाणे जी एन पी ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन असंही आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, आणि ही जी काही संकल्पना आपण या ठिकाणी पाहत आहोत एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्शन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आपण असं म्हणतो आहोत। स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये एका आर्थिक वर्षात किंवा एका आर्थिक वर्ष कालावधीत देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन बाजार भावाने विचारात घेऊन मोजलेले असते। स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा बरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असते। आता घसाराच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल,
की वस्तू व सेवांचे उत्पादन करताना भांडवली साधन सामग्रीची जी झीज होते ती भरून काढण्यासाठी किंवा भविष्यकाळात अशी यंत्रे किंवा तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी उत्पादन संस्था काही विशिष्ट रक्कम स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून बाजूला काढून ठेवतात, त्यास घसारा म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात उत्पादनाच्या भांडवली साधन सामग्रीत जी विशिष्ट झीज होते त्यास घसारा किंवा झीज असे असतात त्या ठिकाणी म्हणतात. एक पुन्हा एक व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला असता जे उत्पादन शिल्लक राहते त्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. एक सुटसुटीत व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. पीपीटी मध्ये जी व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे ती व्याख्या तुम्हाला पाहायची आहे, पण पुस्तकांमध्ये जी व्याख्या आहे सोप्या पद्धतीने दिलेली ती देखील आपल्याला पाहायची आहे. घसारा म्हणजे भांडवली वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी किंवा नूतनीकरण दुरुस्ती आणि जुने भांडवल टाकून देऊन नवे घेण्यासाठी बाजूला काढण्यात येणारी रक्कम होय. आता घसाऱ्याची रक्कम ही पुनर्स्थापना खर्चावर अवलंबून असते. आता एक उदाहरण या ठिकाणी घेता येईल आपल्याला. एखाद्या यंत्राचे आयुष्य 10 वर्ष असेल तर त्याची किंमत 1 लाख रुपये असेल तर दरवर्षी 10,000 रुपये घसारा बाजूला काढण्यात येईल. यंत्र सामग्रीत बिघाड झाल्यास किंवा ती नादुरुस्त झाल्यास उत्पादनात खंड पडतो. असा खंड पडू नये म्हणून घसारा बाजूला काढून ठेवला जातो, कारण घसाऱ्याच्या रकमेतून कारखानदाराला यंत्राची दुरुस्ती करता येते किंवा त्या जागी त्याला नवीन यंत्रसामग्री किंवा यंत्र बसवता येते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून हा घसारा वजा केला जातो किंवा केला असता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा इज इक्वल टू निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे त्या ठिकाणी म्हणता येईल. आता एक संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता पुन्हा या ठिकाणी बाजार भावानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन कसं आहे. जेव्हा बाजार किमतीनुसार आलेल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यास शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नाला बाजार किमतीनुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. पुन्हा घटक खर्चानुसार कसं म्हणता येईल, म्हणजे दोन पद्धती आपण या ठिकाणी पाहत आहोत. बाजार भावानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आणि घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. एका वित्तीय वर्षामध्ये देशातील भूमी भांडवल व संयोजक इत्यादी उत्पादन घटकांना त्यांच्या कार्याबद्दल व सेवेबद्दल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या आर्थिक मोबदल्यांची बेरीज म्हणजे घटक खर्चानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. या ठिकाणी आपण इंग्रजीमधनं पण त्या ठिकाणी काय केलेली आहे ती संकल्पना या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न घटक खर्चानुसार आपण या ठिकाणी पाहतो आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावानुसार आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे की या संकल्पना थोड्या विस्तृत स्वरूपात आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या संकल्पना त्या ठिकाणी पाहत असताना आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन संकल्पना थोडी विस्तृत स्वरूपात या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर पुढची एक संकल्पना आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. अतिशय महत्वाची संकल्पना आहेत ज्याला GDP आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. स्थूल देशांतर्गत उत्पादन क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. पुन्हा या ठिकाणी व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमांतर्गत भागात देशातील व विदेशातील नागरिकांनी देशातील उपलब्ध साधन सामग्री भांडवल व तंत्रज्ञान वापरून किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून जे उत्पादन तयार केलेले असते त्यास देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत देशातील नैसर्गिक साधन सामग्री व भांडवलाच्या सहाय्याने तसेच विदेशी गुंतवणुकीतून उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे हे एकूण मूल्य आहे. आता देशांतर्गत उत्पन्नात हे समाविष्ट आहेत. म्हणजे काय समाविष्ट आहेत आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. GDP इज इक्वल टू C+I+G इज इक्वल टू ऑन इन ब्रॅकेट X-M इन ब्रॅकेट कम्प्लीट प्लस IT म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस वजा सबसिडी ज्याला अनुदान आपण त्या ठिकाणी म्हणतो. सी म्हणजे उपभोग खर्च आहे, आय म्हणजे गुंतवणूक खर्च आपल्याला पाहता येईल, जी म्हणजे सरकारी खर्च आहे, IT म्हणजे अप्रत्यक्ष कर आहे ज्याला इनडायरेक्ट टॅक्सेस आपण म्हणतो आहोत, S म्हणजे त्याला अनुदान त्याला सबसिडी आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. म्हणूनच सर्वसामान्यपणे परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा देशांतर्गत उत्पन्नात
म्हणजे जीडीपी मध्ये समावेश होत नाही, पण खुले अर्थव्यवस्थेत जीडीपी मध्ये समावेश केला जाऊ शकतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। या ठिकाणी ही व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ही व्याख्या पाहत असताना ही संकल्पना देखील आपण समजावून त्या ठिकाणी घेतलेली आहे। पुढची पुन्हा त्या ठिकाणी एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पाहणार आहोत, दरडोई उत्पन्न, ज्याला पीसीआय त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, म्हणजे पर्सनल इन्कम असं त्या ठिकाणी म्हणता येईल। एका विशिष्ट वर्षात देशातील लोकांच्या सरासरी उत्पन्नाला त्या वर्षासाठी दरडोई उत्पन्न म्हणतात। देशातील लोकांचे जीवनमान हे दरडोई उत्पन्नावर आधारित असते, म्हणजे ज्या देशातलं दरडोई उत्पन्न जास्त त्या देशातील अर्थव्यवस्थेचा विकास हा चांगल्या पद्धतीने होतो आहे। म्हणजे दरडोई उत्पन्नावर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा सगळा कल अवलंबून असतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहता येईल विशिष्ट वर्षातील उत्पन्नाला त्या वर्षात असणाऱ्या देशाच्या लोकसंख्येने भागले असता आपल्याला दरडोई उत्पन्न मिळते। म्हणजे एक समीकरण या ठिकाणी पाहताय किंवा सूत्र पाहताय, दरडोई उत्पन्न बरोबर 2019 चे राष्ट्रीय उत्पन्न भागिले 2019 ची लोकसंख्या। म्हणजेच काय, दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशाची लोकसंख्या। म्हणून या ठिकाणी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत, ही संकल्पना आपण जाणून घेतलेली आहेत, अतिशय छोट्या छोट्या संकल्पना आहेत। या संकल्पना जरी आपण पीपीटीच्या माध्यमातून शॉर्टकट पद्धतीने पाहतो आहोत, परंतु जी संदर्भ पुस्तक आहे, जी क्रमिक पुस्तक आहे, त्या क्रमिक पुस्तकामधनं आपल्याला ह्या संकल्पना त्या ठिकाणी पाहायच्या आहेत। पुढची एक संकल्पना या ठिकाणी पाहायची आहेत, व्यक्तिगत उत्पन्न, ज्याला पर्सनल इन्कम आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत। प्रत्यक्षात देशातील कुटुंबे आणि वैयक्तिक व्यक्ती यांना एका आर्थिक वर्षात विविध मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, आणि मग वैयक्तिक उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमी असते, तसे त्या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश होत नाही। म्हणूनच वैयक्तिक उत्पन्न बरोबर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न वजा ऑनिन ब्रॅकेट कंपन्यांनी न वाटलेला नफा अधिक कंपनी कर अधिक सामाजिक सुरक्षा वर्गणी अधिक हस्तांतरित उत्पन्न अधिक सार्वजनिक कर्जावरील व्याज, कंस पूर्ण आपण या ठिकाणी पाहतो आहोत। इंग्रजी मधनं या ठिकाणी समीकरण आपण त्या ठिकाणी सांगतो आहोत किंवा मराठी मधनं देखील ही समीकरण आपण या ठिकाणी पाहतो आहोत। आणि मग व्यक्तिगत उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पन्न या दोन्ही संकल्पना एकमेकांशी संबंधित असल्या तरी या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे। आणि मग या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे की वैयक्तिक उत्पन्न किंवा व्यक्तिगत उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल की व्यक्तीला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे वैयक्तिक व्यक्तिगत उत्पन्न होय। यामध्ये वेतन असेल, व्याज, नफा, भाडे, खंड, लाभांश या सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली जाते। व्यक्ती एकच असली तरी ती वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवित असते। व्यक्तीला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न होय। समजा एखादा छोटा शेतकरी आहे, तो स्वतःची शेती करतो, दुसऱ्याकडे मजुरीने जातो, दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतो, गाडी भाड्याने देतो, तर त्याला शेतीपासून मिळणारे उत्पन्न, मजुरीपासून मिळणारे उत्पन्न, दुग्ध व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न, गाडी भाड्यातून मिळणारे उत्पन्न अशा विविध मार्गांनी त्याला उत्पन्न मिळते। आणि या सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न होय, पीआय, ज्याला पर्सनल इन्कम आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत। आणि मग पुढची एक संकल्पना आपण या ठिकाणी पाहणार आहोत, व्यय शक्य अथवा खर्च करण्याजोगे उत्पन्न, ज्याला डिस्पोजेबल इन्कम आपण असं त्या ठिकाणी म्हणतो आहोत। आता व्यय शक्य अथवा खर्च करण्याजोगे उत्पन्न म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्न जे व्यक्ती आणि कुटुंबाकडून उपभोगावर खर्च केले जाऊ शकते। जेव्हा वैयक्तिक उत्पन्नातून प्रत्यक्ष कर कापला जातो तेव्हा व्यय शक्य अथवा खर्च करण्याजोगे उत्पन्न मिळते। हे उत्पन्न लोक खर्चासाठी वापरतात आणि काही उत्पन्नाची बचतही केली जाते। वैयक्तिक उत्पन्न हे संपूर्ण उपभोगावर खर्च करता येत नाही, कारण प्रत्यक्ष कर हा व्यक्ती आणि कुटुंबांना भरावा लागतो। आता व्यय शक्य उत्पन्न बरोबर वैयक्तिक उत्पन्न वजा वैयक्तिक कर, म्हणजेच समीकरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहता येईल पीडीआय, ज्याला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम आपण म्हणतो आहोत, इज इक्वल टू पीआय वजा पीटी। येथे पीआय म्हणजे वैयक्तिक उत्पन्न आहे आणि पीटी म्हणजे पर्सनल कर, म्हणजे
पर्सनल टॅक्स ज्याला वैयक्तिक कर आपण म्हणतो आहोत. वैयक्तिक उत्पन्न एकतर उपभोगावर खर्च केले जाऊ शकते किंवा बचत केले जाऊ शकते. तर डिस्पोजेबल इन्कम ही उपभोग खर्च सी आणि बचत एस यांची बेरीज आहे. व्यय शक्य अथवा खर्च करण्याजोगे उत्पन्न ही संकल्पना अर्थव्यवस्थेसाठी तसेच वैयक्तिक पद्धतीसाठी एक महत्त्वाची संकल्पना आहे. व्यय शक्य उत्पन्नालाच खर्च करण्याजोगे उत्पन्न म्हणतात हे आपण माहीत केलेली आहे. विनियोगक्षम उत्पन्न असे देखील त्याला म्हणतात. म्हणजे व्यय शक्य उत्पन्नाला या ठिकाणी आपण काय म्हणतो, खर्च करण्याजोगे उत्पन्न. पुन्हा या ठिकाणी विनियोगक्षम उत्पन्न असे देखील म्हणतात. व्यक्तीला जेवढे उत्पन्न मिळते ते सर्व खर्च करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच्या उत्पन्नातून अनेक प्रकारची वजावट होत असते. उत्पन्न कर, सेवा कर, विम्याचे हप्ते, भविष्य निर्वाह निधीच्या रकमा, इतर दीर्घकालीन योजनेत द्यावयाचे हप्ते, या सर्वांची वजावट करून जे उत्पन्न शिल्लक राहते ते खर्च करण्यासाठी उपलब्ध होते म्हणून त्याला व्यय शक्य उत्पन्न असे म्हणतात. तर ही एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. त्या संकल्पना देखील त्यावर विचार होणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी GDP, GNP आणि NNP ज्याला आपण म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पन्न असेल, स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्या ठिकाणी असेल आणि इतर ज्या काही पुन्हा ज्या संकल्पना आहेत या संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. PPTच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. तरी सुद्धा तुम्हाला पुस्तकामधनं किंवा ज्या संदर्भ पुस्तकामधनं या संकल्पना माहीत करून घ्यायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. आणि ही संकल्पना किंवा हा प्रश्न वाचल्यानंतर शेवटी PPTच्या शेवटी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे आणि तो प्रश्न सोडून तुम्हाला PDFच्या माध्यमातून गुगल क्लासरूमवर तो टाकायचा आहे. त्याला गुणदान केलं जाईल. सर्वात लक्षात घ्या, पहिलं प्रकरण जे आपण त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेलं आहे त्यासाठी काही स्वयं अध्ययनाचे प्रश्न दिलेले आहेत. दुसऱ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये देखील आपण जे जी संकल्पना जो जो प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहत आहोत किंवा जो जो घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत त्या घटकाचा प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे. निश्चितच आपल्याला या संकल्पना त्या ठिकाणी समजलेल्या असेल आणि त्या संकल्पना आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायच्या आहेत. थँक्यू. या ठिकाणी मी थांबतो.